राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटेंनी बनवलेला आहे। घटनेच्या दिवशी जयदीप आपटे एबीपी माझाच्या प्रतिनिधींशी बोलले होते। सेन्सिटिव्ह प्रकरण आहे, दुर्घटनास्थळी गेल्यावर आपल्याशी संपर्क साधतो असं ते बोलले आणि त्यानंतर त्यांचा संपर्क झालेला नाही। दरम्यान जयदीप आपटे त्यांच्या कल्याणमधल्या राहत्या घरातून कुटुंबासह पसार झाल्याची माहिती मिळाली आहे। याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आणि खरं पाहिलं तर या राजकोट किल्ल्यावरती वर्षभरापूर्वीच जयदीप आपटे यांनी हा पुतळा उभारण्याचं काम केलं होतं आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देखील यांचा सत्कार आणि पुतळा उभारल्यामुळे यांचं कौतुक देखील पंतप्रधानांनी केलं होतं। मात्र आत्ताच हा पुतळा कोसळल्यामुळे आता जयदीप आपटे जे आहेत ते त्यांच्या कुटुंबासहित फरार आहेत। आपण कल्याण येथील त्यांच्या घरी आता आलेलो आहोत। जर पाहिलं तर त्यांच्या घराला आता हे टाळं लावलेलं आहे आणि ते कुटुंबासहित येथून फरार झालेले आहेत। पोलिसांनी जयदीप आपटे यांच्यावरती गुन्हा दाखल केल्यापासून ते कल्याण येथील घरातून गायब झाल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे। घटनेच्या दिवशीच आपटे यांनी आपल्याशी फोनद्वारे संपर्क साधला होता, मात्र त्यावेळी ही घटना सेन्सिटिव्ह आहे आणि मी घटनास्थळी जात आहे, त्या ठिकाणाहून आल्याच्या नंतर आपल्याशी बोलेल असं शेवटचं बोलणं जे आहे ते एबीपी माझाशी बोलणं झालं होतं। त्यानंतर ते पुन्हा आपल्या संपर्कामध्ये आलेच नाहीत आणि आपण आता यांच्या घरी पोहोचलोत तर यांच्या घराला टाळं लावलेलं आहे। कॅमेरामन योगेश गावटेसह सुरेश काडे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।